हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबजमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे. तर मी आता आहे भाग्य दिले तू मला या मालिकेच्या सेटवर. तुम्हाला कळतच असेल राज माझ्यासोबत आहे. राज, कसा आहेस? मस्त, तुम्ही कसे आहात? आम्ही मजेत आहोत. आणि सध्या खूप कष्ट घेतलेस तू, तर म्हटलं काहीतरी आपण विरंगुळा म्हणून काहीतरी गेम आणूया. म्हणून मी गेम आणला आहे थिंक फास्ट. म्हणजे नावाप्रमाणेच तुला थिंक फास्ट, म्हणजे विचार जरा फास्ट करायचा आहे आणि तुला तुझ्या मनात जे येईल त्या प्रश्नाचं उत्तर ते बोलायचं आहे. ओके ओके, रॅपिड फायरचं पण हायर लेवल आहे ही जरा. बरं, श्वास आत्ताच घेऊन ठेव, नंतर घ्यायला मिळणार नाही. श्वास घेण्यापेक्षा विचार फास्ट करायला पाहिजे. सो रेडी आहे? यप. तुला बर्थडेला काय गिफ्ट हवं? कार. सॉक्ससाठी दुसरा शब्द काय? मोजे. एखाद्याने तुझ्यावर विश्वास का ठेवा? मी जेन्युइन आहे. तन्वीला लाडाने किंवा असं मस्तीमध्ये काय? अणि. मेथीला इंग्लिशमध्ये काय म्हणतात? हा, हे गेलं. तुझं सिक्रेट टॅलेंट? मी पेंटिंग छान करतो. दिवसाला किती रील्स बनवतो? सध्या काहीच नाही. किती तास मोबाईल? ऑलमोस्ट 5 ते 6 तास. माझ्याकडे बघून मी कोणासारखी दिसते? राणी मुखर्जी. माझे 500 रुपये कधी परत करतेस? तू माझे दिल्यावर. मला रोस्ट करतोय का साईडने? बरं बरं. हात चिकी चिकी बुबुम बुम, ह्यात बुबुम बुम किती वेळा? ह्यात बुबुम बुम 27 वेळा. बर. राग आल्यावर कोणता शब्द वापरतोस? शब्द हे फुटतच नाही तोंडात. एरोप्लेनला मराठीत काय म्हणतात? विमान. फेवरेट को ॲक्टर कोण आहे? तन्वी मुंडले. 2 तास म्हणजे किती मिनिट? 120. निवडून गेला जर्मनमध्ये काय म्हणतात? अशक्य. जिराफ काय खात? पानं खात. श्रीलंकाचं कॅपिटल? नाही माहीत. संपलेत प्रश्न आणि मी हरली आहे अशा प्रकारे. कसं वाटलं हा नवीन सेगमेंट? कमाल आहे, मजा आली. करेक्ट उत्तर दिलीस अर्ध्या प्रश्न. अर्ध्यापेक्षा जास्त प्रश्नांची उत्तरं करेक्ट दिली आहेत. काही प्रश्न विचार करण्याची वेळ नव्हती कारण थिंक फास्ट होतं, त्यामुळे मग ते जाऊ दे, मला माहीत नाही. पुढच्या वेळेला अजून कठीण आणणार आहे कारण का हा सगळेच प्रश्न उत्तर चांगलं देतं, तर मग आता कळलंय करेल मला. नाही, काही जनरल नॉलेजवाले प्रश्न त्याची उत्तरं मला जमली नाहीत, सो मला आता कळलं की मला त्याच्यावरती फोकस केला पाहिजे. थँक्यू सो मच विवेक, आणि मजा आली. आणि अजून असे सेगमेंट्स आपण नक्की नक्की करूयात आणि मलाही खूप मजा आली. मला सेगमेंट कसा वाटला आणि विवेकचे आन्सर्स कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.